माझ्याकडे यायच्या अगोदरच त्यांची हकालपट्टी केली, म्हणजे पट्टीची असता त्यांना हकालपट्टीची परवा नसते. हे सगळे पट्टीचे लोक आहेत. मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण आमच्या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला पाठिंबा दिला. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जी शिकवण आहे, त्यांचे विचार आहे, त्याला पाठिंबा आणि समर्थन द्यायला आल्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. या महाराष्ट्रामध्ये जे काही गेल्या महिन्याभरामध्ये आपण सगळ्या घडामोडी पाहिल्या, त्या घडामोडी आपण ऐकल्या, टीव्हीत बघितल्या, आम्ही देखील तिकडे होतो तिकडेही बघितल्या. सगळेच लोक, काही लोक काळजीमध्ये होते, काही लोक टेन्शनमध्ये होते, काही लोक म्हणत होते एकनाथ शिंदेने राजकीय आत्महत्या केली, बरोबर ना? सगळ्यांच्या मनामध्ये एक आपले जे होते त्यांच्या मनामध्ये भीती होती काय होणार. तसं बघायला गेलं तर डाव तर एकदम खतरनाकच होता, त्याच्यामध्ये काही होऊ शकलं असतं. परंतु आम्ही ठरवलं होतं, आता लढायला जे बाळासाहेबांची जी काही शिकवण आहे अन्यायाविरुद्ध लढण्याची, ती आम्ही आत्मसात केली. आणि या शिवसेनेवर, शिवसैनिकांवर ज्या 2.5 वर्षे अन्याय होत होता, तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललं. त्याबद्दल आम्हाला काही चिंता वाटली नाही. जे काय व्हायचं ते होऊन दे अशा भूमिकेतून आम्ही पुढे गेलो. मी माझ्याबरोबर असलेल्या 50 आमदारांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी एक मनापासून एक भूमिका घेतली, काय मिळायला पाहिजे म्हणून त्यांची भूमिका नव्हती. परंतु जो काय अन्याय होत होता आमदारांच्या मतदारसंघात असेल, किंबहुना जे काय आपले हिंदुत्वाचे विचार जे बाळासाहेबांचे आहेत ते परखडपणे आपल्याला मांडता येत नव्हते, व्यक्त करता येत नव्हते, असे अनेक प्रश्न आहेत. सावरकरांच्या बाबतीमध्ये अपमानास्पद शब्द काढले जात होते त्यांच्या विरुद्ध, आपल्याला म्हणजे जे अपमान करत होते त्यांच्या विरुद्ध बोलता येत नव्हतं. बाळासाहेबांचे विचार जे होते, काँग्रेस राष्ट्रवादीला कधी जवळ करू नका, त्यांच्या बरोबर बसण्याची पाळी आपल्यावर आली, हे सगळं जे काय आहे हे तुम्हाला माहित आहे. मी त्याच्यात जास्ती काय डिटेलमध्ये बोलत नाही, परंतु मी तुम्हाला एवढंच सांगतो की गेल्या 2.5 वर्षांमध्ये या राज्यातल्या शिवसैनिकाला काय मिळालं, शिवसेनेला काय मिळालं. आपली सत्ता असताना शिवसेना 4 नंबरला गेली. 1 नंबरला कोण आलं? जो आपल्यामुळे त्याला संजीवनी मिळाली, आपल्यामुळे जे सरकार जे पक्ष संपायला संपले असते त्यांना जीवदान मिळालं, ते आपल्या सत्तेचा फायदा करून घेऊ लागले. आणि असा शिवसेनेचा प्रत्येक माणूस, प्रत्येक कार्यकर्ता जाहीरपणे बोलू शकत नव्हता, परंतु मनातून बोलत होता चुकीचं चाललंय, चुकीचं चाललंय. मग आम्ही चुकीचं काय केलं? ज्या पक्षाबरोबर 2.5 वर्षापूर्वी आपण एकत्र निवडणुका लढवल्या, हिंदुत्वाची भूमिका घेऊन हे काम 2.5 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं, ती दुरुस्ती आम्ही आता केली. आम्ही चुकलो कुठे? आम्ही गद्दार कसे? आम्ही बंडखोर कसे? अशी चर्चा, काय काय नवीन नवीन नावं दुष्ण आम्हाला दिली, परंतु आम्ही आमचा तोल घासळू दिला नाही, तोल ढळू दिला नाही, आम्ही बॅलन्स ठेवला. याचा अर्थ, आज गुलाबराव बोलले की याचा अर्थ आम्ही बोलू शकत नाही असं नाही. आम्ही खूप जास्ती जहाल बोलू शकतो, परंतु बाळासाहेबांची शिकवण ती नाही आहे, आनंद दिघे साहेबांची शिकवण ती नाही आहे. आणि म्हणून आम्ही कामाच्या माध्यमातून उत्तर देऊ या टीकेला, आम्ही काम करून उत्तर देऊ या राज्याला. कळेल की हे लोक जे आहेत आम्ही त्यांना या सत्तेवर बसवलेलं आहे, हे सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे आहे, सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय देणारे आहे. या 2.5 वर्षामध्ये शिवसेनेचं खच्चीकरण झालं, शिवसैनिकाचं खच्चीकरण झालं. या ठिकाणी खोट्या केसेस लागल्या, काही लोक सत्ता असताना वांटेड त्यांना राहावं लागतंय, आमदारांच्या काही माणसांना, कार्यकर्त्यांना, तालुका प्रमुखाला, युवा सैनिकाला मोक्कासारखी कारवाई सहन करावी लागते, तडीपारीला सामोरं जावं लागतंय. मग सरकार कोणासाठी आहे? सत्ता कोणासाठी आहे? मग चूक आम्ही काय केली, आम्ही दुरुस्ती केली, हा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे.
आणि म्हणून मी जास्त काय बोलत नाही, माझं भाषण तुम्ही ऐकलेलं आहे सभागृहात. त्यामुळे ओके मग असे होते. आणि आपल्याला मी सांगतो मी त्या इतिहासात जात नाही, काय झालंय तुम्हाला सगळं माहित आहे, का हा निर्णय घेतला हे तुम्हाला माहित आणि म्हणून आज तुम्हाला मी सांगतो या राज्यात मध्ये गेली 2.5 वर्ष काय झालं ते मला माहित नाही. परंतु मी त्या दिवशी पुण्यातून येत होतो, मी एअरपोर्टला उतरलो पुण्यामध्ये, दिल्लीवरून आलो पुण्यामध्ये, सगळे लोक होते तिकडे, ही सगळी मंडळी होती आणि बघितलं आपण पुण्यातून येताना स्वागतासाठी हजारो लोक रस्त्याने उभे होते. हे 12:30 वाजले होते तरी सुद्धा रात्रीचे, हे कसला प्रेम, हे कशासाठी. आम्ही जर चुकलो असतो तर लोकांनी आमच्याकडे पाठ फिरवले असती, लोक रस्त्याचा दुतर्फा स्वागत करायला, अभिवादन करायला थांबली होती. तिथून पंढरपूरला गेल्यानंतर मला अभिमान वाटतो, समाधान वाटतं की पंढरपूरमध्ये 10 लाख लोक होते. जिकडे जाईन तिकडे रस्त्यावर लोक, दुतर्फा गर्दी, गाडी चालायला देखील जागा नव्हती, परंतु हजारो लोकांनी अभिवादन करून माझं स्वागत केलं. एकनाथ शिंदे आगे बढाओ हम तुम्हारे साथ, असे घोषणा देत होते. हे कशासाठी, हे का करत होते? आणि म्हणून या राज्यामध्ये आज एवढी जनता आलेली आहे कशामुळे? आम्ही चुकीचं काम केलं तर तुम्ही आले असते. आम्ही चुकीचं काम केलं नाही, करणार नाही आणि बाळासाहेबांच्या विचाराशी कधी आम्ही प्रतारणा करणार नाही. हिंदुत्वाच्या विचाराशी आम्ही कधी प्रतारणा करणार नाही. कुठल्याही काही उद्या सत्तेसाठी तर कधीच तडजोड आम्ही करणार नाही. हा आमचा शब्द आहे. आणि म्हणून तुम्हाला मी एकच सांगेन, तुमचे जे काय प्रश्न आहेत, जे आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर काही बांधकाम आहेत, मी ताबडतोबीने त्या ठिकाणी सांग. फक्त जे काय नदी पात्र असेल, नाले असतील, आरक्षणावर काही बांधकाम असतील, ही सोडून बाकी जी तुमच्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर बांधकाम असेल त्याला कोणी हात लावण्याची हिंमत करणार नाही, अशा प्रकारचं तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. बापूने सांगितलं एअरपोर्टचा विषय असेल, गुंजवणीचा विषय असेल, राष्ट्रीय बाजार, राष्ट्रीय बाजाराचा विषय असेल, सगळे एकदा वाजत घ्या. 100 कोटीची पाण्याची योजना, 85% देवाची उरुळी आणि पुरसुंगी पाणी योजना, 100 कोटी पीएमपीएमचे 7वे वेतन चालू झाले, पण आयुक्तांनी अजून त्याच्या 7वा वेतन पाहिजे का? पीएमपीएमचे आपले ट्रान्सपोर्ट कारण म्हणजे 11,000 पुणे महानगर. बर बर, खराब झालंय का महापालिकेचा? सगळं घेऊन आलाय तू तयारीमध्ये, ठीक आहे. तिला सर मुंबई जबाबदारी वाढली, त्यामुळे तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो आणि एवढंच सांगतो पुढच्या 2.5 वर्षामध्ये या राज्यामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही काम करू. आपल्याला माहित आहे काही लोक म्हणतात हे सरकार बेकायदेशीर आहे, हे शपथविधी बेकायदेशीर आहे, अंक बेकायदेशीर आहे, त्यांना समाधान मानून घेऊ द्या, त्यांची पाठ ठोकून घेऊ द्या. पण आम्ही आमचं काम करतोय. शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयाचा आम्ही निर्णय घेतला, जे रेग्युलर कर्ज फेड करत होते त्यांना दिला, त्यांना त्यांचा निर्णय घेतला. 5 रुपये पेट्रोलमध्ये, 3 रुपये डिझेलमध्ये आम्ही करून कमी करून दाखवले. आणखी जे मराठवाड्यात दुष्काळग्रस्त भागामध्ये जिकडे पाणी नाही तिकडे ते समुद्रात वाया जाणारं पाणी वळवण्याचा निर्णय घेतलाय. शेवटी बळीराजा शेतकरी जो आहे तो आपला दुःखी असता कामा नये, तो सुखी झाला पाहिजे, समाधानी झाला पाहिजे. आणि या राज्यातला कुठलाही घटक या ठिकाणी दुःखी राहता कामा नये असं आम्ही काम करणार आहोत. आणि मग एकदम सगळ्यांनी हळूहळू सगळं करू, परंतु एकच सांगतो हे राज्य जे आहे, हे सरकार जे आहे, हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे. कारण ही सर्वसामान्य माणसं या सत्तेमध्ये आहेत. हा एकनाथ शिंदे देखील तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे. आज लोकांमध्ये मी सांगितलं हे मी एकटा मुख्यमंत्री नाही तर माझ्याबरोबर असलेले 50 आमदार हे मुख्यमंत्री आहेत. आणि आता तुम्हाला मी सांगतो जिकडे जातो तिकडे लोकांनाच वाटतं, कार्यकर्त्यांनाच वाटतं की आम्हीच मुख्यमंत्री झालेलो आहे. हा बदल आहे, हा बदल आहे. आणि याचा मला अभिमान आहे की तुम्हाला वाटतं आपल्यातच एक माणूस तिकडे मुख्यमंत्री बसलेला आहे.
आता पोलीस मला सांगतात जरा सांभाळा हे करा ते करा, पण मी कसं काय तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही, हेच माझं टॉनिक आहे गर्दी म्हणजे। त्यामुळे आता एवढंच सांगतो तुम्हाला जे झालं त्याच्यात मला जायचं नाही, परंतु या पुढच्या काळामध्ये एकाही शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागू देणार नाही, एकाही शिवसैनिकावर अन्याय होऊ देणार नाही। आणि ज्याच्या माध्यमातून आपल्याला या सर्वसामान्य लोकांना न्याय देता येईल त्या त्या योजना राज्य सरकारच्या आपल्या लोकांपर्यंत आपण पोहोचवल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा शब्द मी आपल्याला देतो। बाकी सगळं आपण नंतर बोलू। आज तुम्ही लोक आलेला आहात त्या ठिकाणी, तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कदापि तडा हा एकनाथ शिंदे जाऊ देणार नाही, एवढंच सांगतो। उदयजी बापू सगळ्यांचं मनापासून मी, रमेश किरण हे सगळे जे लोक आहेत यांचं मनापासून अभिनंदन करतो। आज तुम्हाला परत नव्याने जोमाने काम करायचं आहे। आज आपले म्हणजे रामदास कदम साहेब देखील आज पहिल्या बैठकीत आले होते, त्यांनी त्यांच्या शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देऊन आपल्याकडे आले, परंतु आपल्या कार्यकारिणीने त्यांना पुन्हा शिवसेना नेता म्हणून या राज्यामध्ये एक मोठं काम करण्याची जबाबदारी दिलेली आहे। आणखी आपले काही नेते झालेले आहेत, उपनेते झालेले आहेत, अडरराव आहेत, आपले अडसूर साहेब आहेत, शिवतरे साहेब आहेत, सगळेच लोक आहेत, उदय सामंत आहेतच, ते कसे आले माहिती का तुम्हाला? ते आले म्हणून आम्ही सगळे त्यांची स्टोरी नंतर सांगतो। पण एकदा माणसाने ठरवल्यानंतर त्याला कोणी अडवू शकत नाही, कुणाही अडवू शकत नाही, कुणाला अडवता येणार नाही। खूप प्रयत्न झाले आमच्यासाठी देखील, परंतु आपण एक ध्येयाने एका भूमिकेने आपण पुढे जातोय, त्यामुळे त्याच्यामध्ये वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून या राज्याच्या हिताचं तेवढंच आपण काम करू। आपल्याला कोणाचा द्वेष करायचा नाही, आपल्याला कोणाचा मत्सर करायचा नाही, आपल्याला कोणाचा विरोध करायचा नाही, परंतु आपण एवढंच लक्षात ठेवायचं जी संधी या ठिकाणी मिळालेली आहे ती लोकांसाठी आपण वापरू, या राज्याच्या विकासासाठी आपण त्याचा सदुपयोग करू, या राज्याला पुढे नेण्यासाठी आपण काम करू। आणि आपल्याला मी सांगतो या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी देखील पूर्ण पाठिंबा आपल्या सरकारला दिलेला आहे, ते सांगितलं तुम्ही या राज्याला पुढे न्या, केंद्र सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी 5 वर्ष या राज्याचं मुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे, त्यांचाही अनुभव आहे। आणि म्हणून या अनुभवातून आपण पुढे जाऊया, या राज्याला पुढे नेऊ, या राज्यामध्ये पुढे या आमचा वैयक्तिक कुठलाही अजेंडा नसणार आहे, परंतु अजेंडा जो असेल या सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा असेल, या राज्याचा सर्वांगीण विकास करणारा असेल। त्यामुळे तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी कळत जातील, चांगले निर्णय या राज्याच्या हितासाठी राज्याच्या विकासासाठी आपण घेऊ, एवढाच मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो। तुम्ही सगळेजण एवढे म्हणजे मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी मनापासून आपले पुन्हा एकदा आभार मानतो। जिल्ह्या जिल्ह्यातून लोक येत आहेत, फोन करतायत, समर्थन देत आहेत, पाठिंबा देत आहेत, भूमिकेचं स्वागत करतायत, त्यामुळे या राज्याला विकासाकडे नेण्याचं काम आपण सगळे मिळून करू। आणि मी म्हणून सगळ्यांचं पुन्हा एकदा या मुंबईमध्ये स्वागत करतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, चांगली जबाबदारी आपल्याला मिळालेली आहे, त्या जबाबदारीचं सोनं करा, आणखी कार्यकर्ते वाढवा, संघटना वाढवा, बाळासाहेबांची शिवसेना वाढवा, एवढंच सांगतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।